शेवगाव तालुक्याची धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या शेवगाव तालुक्यातील वरूर या गावी आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुरातन आहे, यामुळे या मंदिराला आणि गावाला धाकटी पंढरी म्हणून तालुक्यात ओळख आहे. आषाढी वारीला न जाऊ शकणारे तालुक्यातील अबालवृद्ध या गावी विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. वरूर गावामध्ये या निमित्ताने काल्याचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचे वाटप मंदिर समितीकडून करण्यात आलं. कीर्तनाचा कार्यक्रमही यावेळी करण्यात आला. तसेच वरूर या गावातील सासरला नांदायला गेलेल्या मुली आणि गावातील लोकांचे नातलग या निमित्ताने वरूर या गावी मोठी गर्दी या निमित्ताने करतात. प्रतिनिधी रवी उगल मुगले, माय न्यूज, शेवगाव. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मठाची वाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या शुभदिनी शेकडो भाविकांनी हजेरी लावून विठू नामाचा गजर केला. विठ्ठल मंदिर परिसर यावेळी गर्दीने गजबजून गेला होता. उपस्थित भाविकांना सामूहिक खिचडीचे वाटप करण्यात आलं. श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सकाळपासूनच भली मोठी रांग लागली होती. वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून आषाढी यात्रेकडे पाहिलं जातं. यात्रेतील प्रमुख दिवस एकादशीचा उत्सव महाराष्ट्रभर मोठ्या आनंदात साजरा केला जातो. ज्यांना वारीत सहभागी होऊन पंढरीला जाता आले नाही असे भाविक आपापल्या परिसरातील पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. त्याचप्रमाणे मठाची वाडी परिसरातील भाविकांनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजेरी लावली. सकाळी मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात आला होता. प्रतिनिधी अशोक वाघसह गणेश मुळे, माय न्यूज, शेवगाव.